नमस्कार, मी अक्षता कांढूरकर। आपण पाहताय आपला आवाज, आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। बातमी आहे जुन्नर येथून। जुन्नरला रानभाजी महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आज 13 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त सांस्कृतिक भवन आदिवासी समाज प्रबोधनी 12 येथे सकाळी 8 वाजता आमदार अतुल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। रानभाजी महोत्सवाच्या कार्यक्रमात आदिवासी भागातील शेतकरी विविध रानभाज्या रानमेवा विक्रीसाठी आणल्या असून त्यामध्ये रानअळू, कुरडू, पाथरी, तेराची भाजी, बडदा, चाव्याच्या भारंगी, टाकळा, तांदूळ, कोळंबीची फळे, चिचुरडी अशा विविध प्रकारच्या रानभाज्या विक्रीसाठी आणल्या आहेत। जुन्नर तालुक्यातील 67 आदिवासी खेडे आहेत। आदिवासी लोक आहारामध्ये रानभाज्या वापरत असून ते निरोगी व काटक आहे। सर्वसामान्यांच्या आहारात रानभाज्यांचा समावेश झाला तर त्याचे महत्व वाढून लागवडीत चालना मिळते। या महोत्सवात आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालिका सुप्रिया करमरकर यांचे मार्गदर्शन लाभले। सदरचा महोत्सव हा आत्मा कृषी विभाग ऋषिकेश परिवार कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने झाला असून आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी 40 स्टॉलचे नियोजन करण्यात आले असून तालुक्याचे सर्व संलग्न विभागास या कार्यक्रमासाठी सहभागी झाले आहेत। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे आंबोली प्रतिनिधी विकास भालचिम यांनी। पाहूयात।